मित्रांनो बघू शकता कसा प्रवास करतोय. त्या ठिकाणी बंदर होते, माकड होते, ते आम्हाला जाऊ देत नव्हते. आपल्याला एक छोटीशी गाडी मिळाली आणि आपण पिकअप आहे मित्रांनो, त्यावरती बसून जात आहोत. बघू शकता तुम्ही मित्रांनो, मी तुम्हाला अजून एक सांगेल, जे राष्ट्रपती निवास आहे त्या ठिकाणी आपल्याला 10 ते 15 मिनिटं दिले जातात. आपल्याला इथं प्रॉपर गाईड केलं जातं. मी तुम्हाला नक्की सांगेल, नक्की व्हिजिट करा. सिमलापासून जास्त अंतर नाही मित्रांनो, 10 ते 12 किलोमीटर आहे आणि खूप छान असं प्लेस आहे. मी तुम्हाला जरूर सांगेल, एकदा नक्की व्हिजिट करा. मित्रांनो जेव्हा आपण राष्ट्रपती भवनमध्ये प्रवेश करतो त्यानंतर आपल्याला एक घर पाहायला मिळते मित्रांनो. हे मित्रांनो प्रियंका गांधीजींचं घर आहे, तुम्ही बघू शकता. जे राष्ट्रपती भवन आहे त्या कॅम्पसमध्ये, जे जसं की तुम्हाला दिसत असेल, नमस्कार मित्रांनो. पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो मी आता आलेलो आहे राष्ट्रपती निवास पाहण्यासाठी. मी तुम्हाला सांगेल, हे लोकेशन शिमलापासून साधारणतः 10 किलोमीटर अंतरावरती आहे. तर मी तुम्हाला आता ज्या ठिकाणी आम्ही शिमलामधनं बसमध्ये आलो आणि या ठिकाणी उतरलो, आणि तुम्हाला आता मी या ठिकाणचा बाहेरचा परिसर दाखवतो, म्हणजे ज्या ठिकाणी उतरलो त्या ठिकाणी. तर तुम्ही बघा, आणि त्या इथनं मित्रांनो 1.5 किलोमीटर अंतर आहे. तर आपण पायी पायी जाणार आहोत, आपण ट्रेक करत जाणार आहोत. आता बघू, थोडं ते खाली आहे आणि आपण थोडं आता उंचीवर आहोत. तर मी तुम्हाला या ठिकाणचा परिसर दाखवतो, बघू शकता तुम्ही आता. मित्रांनो तुम्ही हा रस्ता बघू शकता आणि तुम्हाला इकडे दिसत आहेत खूप छान पाईन वृक्ष. आणि मित्रांनो इकडे आपल्याला दिलेले आहे राष्ट्रपती निवास. इकडे बघू शकता, इथनं आपल्याला दिलेले 1.200 मीटर, म्हणजे साधारणतः 1200 मीटर अंतर आहे, 1 किलोमीटर अंतर आहे. तुम्ही बघू शकता हा तो परिसर. आणि आपल्याला तिकडनं जायचं, आपल्याला तिथं देखील बोर्ड दिलेले आहे आणि तुम्ही हा रस्ता बघू शकता. तर चला आता आपण जाऊया. जाण्यासाठी मित्रांनो रस्ता तुम्ही बघू शकता, इथं बोर्ड दिलेले आपल्याला राष्ट्रपती निवास. मित्रांनो आपण जात आहोत राष्ट्रपती निवासकडे. पुढे तुम्ही माकड बघू शकता मित्रांनो. पुढे भीतीच वाटते कारण की रस्ता पूर्ण सुनसाट आहे. आणि हा इकडे शिमलावरून येणारा रस्ता तुम्ही बघू शकता, पूर्ण गाड्या येत आहेत मित्रांनो. जबरदस्त व्ह्यू आहे. चलो चलो मित्रांनो, समोर तुम्ही माकडं बघू शकता, ते डायरेक्ट आमच्यावर अटॅक करत आहेत. मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता समोर 2 माकडे आहेत मित्रांनो, बघू शकता ते डायरेक्ट अटॅक करण्याचा प्लॅन करत आहेत. थोडं जाण्यासाठी रिस्की आहे पण बघू मित्रांनो. पुढे रस्ता आहे, इथनं 1 किलोमीटर अंतर आहे. आपण ज्या ठिकाणी उतरलो त्या ठिकाणी, आणि खाली रस्ता आहे, आपण तिकडनं आलो ते आपल्याला जाऊ देत नाहीत मित्रांनो. बघू मित्रांनो, बघू शकता कसा प्रवास करतोय. त्या ठिकाणी बंदर होते, माकड होते, ते आम्हाला जाऊ देत नव्हते. आपल्याला एक छोटीशी गाडी मिळाली आणि आपण पिकअप आहे मित्रांनो, त्यावरती बसून जात आहोत. बघू शकता तुम्ही कसा कसा प्रवास करावा लागतो मित्रांनो राष्ट्रपती भवनला जाण्यासाठी. जर तुमच्याजवळ स्वतःची गाडी असेल तर तुम्ही बिंदास येऊ शकता, नाही तर थोडं रिस्की जाण्यासाठी कारण की खूप सारे माकड असतात रस्त्यामध्ये. नशीब आमचं की आम्हाला गाडी मिळाली, माझ्याबरोबर माझा एक मित्र पण आहे. मित्रांनो बघू शकता आपण मध्ये आलेलो आहोत मित्रांनो, रस्ता बघू शकता. हा मी तुम्हाला सांगेल, गेटवरती आपल्याला व्हिडिओ शूट करू नाही दिला, पण आपण पुढे चौकशी करू त्यानंतर शूट करू. फक्त मी तुम्हाला इथं थोडा रस्ता दाखवला, जबरदस्त मित्रांनो आहे. मित्रांनो जेव्हा आपण राष्ट्रपती भवनमध्ये प्रवेश करतो त्यानंतर आपल्याला एक घर पाहायला मिळते मित्रांनो. हे मित्रांनो प्रियंका गांधीजींचं घर आहे, तुम्ही बघू शकता. जे राष्ट्रपती भवन आहे त्या कॅम्पसमध्ये, जे जसं की तुम्हाला दिसत असेल, इथून व्यवस्थित दिसत नाही तरी देखील मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. माझं बोट बघू शकता तुम्ही, बघू शकता. आणि इकडे पुढे आता आपण जात आहोत. राष्ट्रपती भवन दिल्ली, सेकंड वन इज द नीलम हैदराबाद, थर्ड वन इज द रिट्रीट मशोबरा, एंड फोर्थ वन इज द आशियाना देहरादून. जो हमारे जनरल पब्लिक के लिए भी ओपन हुए हैं वो 3 ही हुए हैं, देहरादून वाला भी ओपन नहीं हुआ. ये जो हमारा रिट्रीट है 20th अप्रैल 2023 में जब प्रेसिडेंट मैम ने यहाँ विजिट किया है तब इसका इनॉग्रेशन हुआ है, और 23rd अप्रैल से ये
जनरल पब्लिक के लिए ओपन हुआ है फर्स्ट टाइम इन हिस्ट्री। ये जो बिल्डिंग है हमारी 173 ईयर्स ओल्ड बिल्डिंग है, 1850s के अराउंड इसकी कंस्ट्रक्शन हुई थी। 1860 में कमांडर इन चीफ थे विलियम है, उन्होंने फर्स्ट टाइम इसको टेम्परेरी लीज पे लिया था राजा ऑफ कोटी से। आफ्टर डैट विलियम मैंसफील्ड थे उनके पास ये बिल्डिंग रही, मिस्टर एडवर्ड बक थे उनके पास ये बिल्डिंग रही है। 1895 के अराउंड इसको वाइसराय हाउस बनाया गया, अर्ल ऑफ एल्गिन फर्स्ट वाइसराय थे जिन्होंने यहाँ स्टे किया था और फ्यूचर वाइसराय इसके लिए राइट्स रिजर्व किए थे यहाँ रहने के लिए। तो बिल्डिंग टोटली वुडन कंस्ट्रक्शन है, यूरोपियन आर्किटेक्चर स्टाइल में बिल्डिंग बनी है और पैलेशियल टाइप में बिल्डिंग आती है। जो मेन अट्रैक्शन पॉइंट है बिल्डिंग, गार्डन एरिया एंड ऑर्चर्ड एरिया। सबसे पहले हम बिल्डिंग के अंदर विजिट करेंगे, मोबाइल्स एंड कैमरा बाहर सबमिट करेंगे। बिल्डिंग के अंदर फोटोग्राफी अलाउड नहीं है, किसी चीज़ को टच करना भी अलाउड नहीं है। बिल्डिंग से जब हम बाहर आएंगे कंक्रीट पाथवे पे आप फोटोग्राफ्स वगैरह ले सकते हैं 5 से 10 मिनट। लॉन एरिया में जाना अलाउड नहीं है, प्रोहिबिटेड रहेगा। ये हमारा एंट्री पॉइंट है, आगे से हमारा स्ट्रेट एग्जिट पॉइंट रहेगा। बाकी आप लोग हेलीपैड पर विजिट करना चाहते हैं तो गेट नंबर 1 से आप हेलीपैड पर जा सकते हैं। एक हमारा व्यू पॉइंट है, वहाँ पर आप जाना चाहते हैं तो आप रिसेप्शन एरिया जहाँ आपने टिकट्स वगैरह लिए हैं वहाँ से 10 मिनट का वॉकिंग डिस्टेंस रहेगा आपका, तो आप हट तक जाएंगे और हट से वापस गेट नंबर 2 पे ही आएंगे। बाकी आपका स्ट्रेट एग्जिट रहेगा, फिर मोबाइल्स वगैरह वहाँ पे सबमिट करेंगे, स्कैनर के थ्रू से भी अंदर चलेंगे। हेलो फोन निकालो, आप मेरा फिर बाद में आप। मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता राष्ट्रपती निवास। मित्रांनो शिमल्यापासून अगदी जवळच आहे, साधारणतः 12 किलोमीटर अंतरावर मोसमरा या ठिकाणी। आणि मी तुम्हाला सांगेल मित्रांनो, तुम्ही शिमल्यामध्ये कुठे पण फिरा पण एकदा नक्कीच राष्ट्रपती निवास आहे त्या ठिकाणी व्हिजिट करा। मित्रांनो जे तिकीट असतं ते 50 रुपये तिकीट घेतलं जातं, एंट्री फी असते, आणि आपल्याला पूर्ण जो हा टूर असतो तो साधारणतः 40 ते 45 मिनिटाचा असतो। आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता सुंदर असं राष्ट्रपती निवास, जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल। आता तुम्हाला पूर्ण या ठिकाणचा 360 व्ह्यू दाखवतो, तुम्ही बघू शकता। मित्रांनो मी तुम्हाला अजून एक सांगेल, जे राष्ट्रपती निवास आहे त्या ठिकाणी आपल्याला 10 ते 15 मिनटं दिले जातात, आपल्याला इथं प्रॉपर गाईड केलं जातं। मी तुम्हाला नक्की सांगेल, नक्की व्हिजिट करा, शिमल्यापासून जास्त अंतर नाही मित्रांनो, 10 ते 12 किलोमीटर आहे आणि खूप छान असं प्लेस आहे। मी तुम्हाला जरूर सांगेल, एकदा नक्की व्हिजिट करा। जे लोकेशन आहे मित्रांनो ते मशोबरा जास्त दूर नाही मित्रांनो, मशोबरा म्हणून ठिकाणी, त्या ठिकाणी आपल्याला हे पाहायला मिळतं राष्ट्रपती निवास। मी तुम्हाला रस्ता देखील दाखवला, तुम्ही बसने देखील येऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही। जर तुमच्याकडे स्वतःची गाडी असेल तर एकदम बेस्ट आहे मित्रांनो। तुम्हाला मी पूर्ण आता दाखवते, आपल्याला इथल्या या ठिकाणी प्रॉपर गाईड देखील केलं जातं, मशोबरा म्हणून ठिकाण आहे, लक्षात ठेवा मित्रांनो, तिथे येऊ शकता तुम्ही आणि खूप छान प्लेस आहे। किचनर ने लगवाए थे सर, नाम क्या बताया? कॉपर बीच। कॉपर बीच चिनार तो नहीं है? चिनार नहीं सर, यूरोपियन बीच भी बोलते हैं इनको, यूरोपियन कंट्रीज में ज़्यादा होते हैं। अच्छा अच्छा, मित्रांनो आता आपण आलोले राष्ट्रपती निवासमध्ये होतो, तिथनं आपण थोडे इकडे आलो, जो आपण एंट्री करतो त्या ठिकाणाहून पुढे आलो आणि इकडे आपल्याला व्ह्यू पॉईंट पाहायला मिळतो। तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता किती जबरदस्त व्ह्यू पॉईंट आपल्याला पाहायला मिळतो, जसं की तुम्हाला दिसत असेल। तर मी तुम्हाला पूर्ण 360 अँगलमध्ये दाखवतो, बघू शकता। वाव, thank you.
मित्रांनो आपण राष्ट्रपती भवन बघितलं, त्यानंतर आपण जिथनं एंट्री केली होती तिथनंच मित्रांनो आपल्याला वरती जाण्यासाठी जागा आहे मित्रांनो हेलिपॅड पाहण्यासाठी. आता आपण जात आहोत हेलिपॅड बघण्यासाठी. तर तिथनं पूर्ण तो स्टॉपचा पॉईंट आहे या ठिकाणचा, तिथनं पूर्ण तुम्हाला मी व्ह्यू दाखवणार आहे. तर आपण जात आहोत, तुम्ही माझ्या पाठीमागे आजूबाजूला पाहता देवदार वृक्ष. मित्रांनो तिथनं एंट्री करावी लागते. हा एक जो रस्ता दिसतोय मित्रांनो हा जातो राष्ट्रपती भवनकडे, आणि जो हा जो दुसरा रस्ता आहे हा तुम्हाला दिसत असेल हा जातो मित्रांनो हेलिपॅडकडे. तुम्ही बघू शकता आता आपण जात आहोत. फायनली मित्रांनो आपण पोहोचलोत हेलिपॅड या ठिकाणी. तुम्ही बघू शकता वरती पूर्णपणे आपल्याला धुकं पाहायला मिळते, काही जबरदस्त व्ह्यू आहे मित्रांनो. चला मी तुम्हाला पूर्ण एरिया दाखवतो. आपण आता ज्या ठिकाणी आहोत हा पूर्ण टॉपचा एरिया आहे मित्रांनो. इतकं भारी वाटतं आहे ना, इतकं थंड वातावरण आहे. आणि मित्रांनो जे राष्ट्रपती भवन आहे त्या जेव्हा राष्ट्रपती येत असतात या ठिकाणी वर्षातून एकदा दोनदा येतात, जे हेलिकॉप्टर असते मित्रांनो ते याच ठिकाणी उतरतं. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता पूर्णपणे आपल्याला हेलिपॅडचा एरिया पाहायला मिळतो. बघू शकता मी पूर्ण फिरतो मित्रांनो 360 डिग्री. बघू शकता आणि तुम्हाला अजून एक दाखवेल मित्रांनो. मी पुढे बघू शकता पूर्णपणे धुकं येत आहे, दिसत असेल तुम्हाला इथं याचे लिहिलेले या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरत असतं. मित्रांनो जेव्हा राष्ट्रपती वर्षातून एकदा किंवा दोनदा शिमल्यामध्ये येत असतात मोशोमरा या ठिकाणी राष्ट्रपती भवन आहे, तेव्हा हेलिकॉप्टर याच ठिकाणी उतरत असतं. जसं की तुम्हाला दिसतं आहे मित्रांनो पूर्ण खूप छान आणि खूप जबरदस्त व्ह्यू पाहायला मिळते, जसं की तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. तर चला आता आपण तिकडे जाऊ, पुढे जाऊ. मित्रांनो तुम्ही धुकं बघू शकता, खूप जबरदस्त धुकं आलेले आपल्याला समोरचं काही दिसत नाही. जवळपास 500 मीटर अंतरापर्यंत दिसतं, त्यापुढे काही दिसत नाही. बघू शकता तुम्ही. चला मित्रांनो आता आपण या ठिकाणाहून निघत आहेत. मित्रांनो मी तुम्हाला नक्कीच सांगेल शिमलापासून खूप जवळ आहे, 10 किलोमीटर अंतरावर आहे, 10 ते 12 किलोमीटर जास्तीत जास्त मोसोमरा या ठिकाणी आहे. आणि मित्रांनो शिमलामध्ये तुम्ही आले तर नक्कीच या ठिकाणी व्हिजिट करा. मी तुम्हाला सांगेल खूप जबरदस्त प्लेस आहे, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो आहे तुम्ही शिमलामध्ये आले तर नक्कीच व्हिजिट करा, तुम्हाला खूप भारी वाटेल आणि इथलं व्ह्यू जबरदस्त आहे. मित्रांनो जात आहोत या ठिकाणी. मी तुम्हाला पूर्ण हेलिपॅड दाखवण्याचा प्रयत्न केला, राष्ट्रपती निवास देखील दाखवण्याचा प्रयत्न केला. जेवढं मला चांगलं तुम्हाला दाखवता तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. खूप जबरदस्त आहे पूर्ण हे राष्ट्रपती निवास. बघण्यासाठी आपल्याला 40 ते 45 मिनिटं लागतील. तर मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, तुमचे काही सजेशन असतील ते देखील सांगा. आणि पुन्हा लवकरच भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि बघत राहा कळवणकर या आपल्या यूट्यूब चॅनलला.